जय श्री कृष्णा. वेलकम टू राधाकृष्ण मराठी ब्लॉग. मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत. तर आज आमच्या शेतात काय सुरू आहेत तुम्हाला दाखवायचे आहेत मला. तर चला मग तिकडंच जाऊया, काय काम चाललं आहे ते आणि तुमच्या शेतात काय काय सध्या ते पण सांगायचे कमेंट बॉक्समध्ये लिहून. आणि काम तर सुरूच राहतं, पण त्यासोबत जेवणाची पण तयारी. मस्त भाजी भाकरी आता जेवण करूया आपण. आणि अशा शेतामध्ये भारी वाटतं. मेथीची भाजी आणा कोण तोंडी लावायला चांगली लागते. आणि ही मेथीची भाजी मस्त कवळी कवळी लसलसीत. आणि जिथं ठिबक ड्रेन पाईप जवळ आहे ना, ती बघ कशी हिरवीगार झाली, एकदम छान. आता ही तोंडी लावायची, भारी लागते. चला आधी आज आमच्या शेतात मेथीची भाजी काढायचं काम सुरू आहे. आणि भाजी बघा किती मावलुसलुसीत, छान आहे अगदी देवाने खावा अशी. आणि रेन पाईपवर लावल्यामुळं एकदम छान आली. पण झालं काय त्यामध्ये, हा इथं रेन पाईप आहे ना, एवढा पार्ट चांगला आला, तो सुकून गेला. पण तरी पण आली सगळी. पण इतकं सगळे कुटाने करून पण त्या मेथीला काही भाव नाही आहेत, एक रुपया जुडी पण नाही आहे. आणि खाणारे काय म्हणते हो, 50 पैशाला द्या. आता 50 पैसे बंद झालेले, तरी पण रुपयाला 2 जुड्या मागतात, काय करायचं मला. तर असा सगळा गोंधळ आमचा चालू असतो, नेहमी चालू असतो. कधीतरी भाव आला ना तर असे मोर्चा काढतात. कांद्याची टमाट्याची माहिती ना तसं झालं होतं. आता मला आठवतं तसं लहानपणाचं, फक्त 2 वेळेस टमाट्याला आणि कांद्याला भाव आलेला आहेत माझ्या याच्यामध्ये बघण्यामध्ये. तर टमाट्याची हार, टमाट्याची राखी, कांद्याची राखी, अजून काय काय. आणि जेव्हा आम्ही रस्त्यावर फेकतो त्यावेळेस एकही विचारायला येत नाही की याचा भाव तरी निघला का, तुमची मेहनत फुकट गेली आहे असं नाही वाटत कधी. पण भाव, भाजीपाल्याचा भाव वाढला की गरिबाच्या ताटातली भाजीपाला गायब. का बरं, दुसरं काही खात नाही का? प्रत्येकाकडं स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनमध्ये साडे किती रे रिचार्ज कितीचं पडतं 3 महिन्याचं, मला माहिती नाही बरं का. 770 रुपयाचं महिन्याला रिचार्ज असतं. इथून दिनचर्या सुरू होते सगळ्या गोष्टीची. आणि भाजीचा भाव वाढला की गरिबी आठवते सगळ्यांना, बरोबर ना. याच्यासाठी भाजीपालाचा भाव नाही करायचा जास्तीचा, पण तो बी ना आम्हाला नाही भेटत का, दुसरीकडे जा. सगळीकडून गोंधळच गोंधळ. चला जाऊया उपटून घेऊया, वहिनीच्या चांगल्या जुड्या चालल्या. मी बसले का पवारत. तर अशा पद्धतीनं शेती भाजी काढायचं काम सुरू आहे आमच्या शेतामध्ये. आणि त्या काढलेल्या भाज्या मोजून पण घ्यावा लागतात. आणि मोजून झाल्यानंतर एका याच्याखाली झाकून ठेवावं लागतं, नाहीतर ऊन इतकं कडक ऊन पडलं आहे ना आता, काय सांगावं. तर त्या उन्हात त्या पळू नये म्हणून त्यांना झाकून व्यवस्थित ठेवावं लागणार, नाहीतर अशी गडी रचरून जर मग एका फट्ट्याखाली झाकता येते. पण जर असंच जर पांगून राहिली तर तिला नंतर किती पण पाण्यात घातलं ना तर आपल्याला ती नीट नाही करू शकत. अशी झाकून ठेवली ना आणि त्यानंतर धुऊन काढली की एकदम छान होते, फ्रेश होते. अजून दांडामध्ये अशी व्ह्यू चालत की त्याला
पुढं तर आम्ही अशी भाजी सुकू नये म्हणून आडवं कठ्ठ किती छान रचला ना, एकदम कलात्मक. आणि असे चार 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 आता ही सात आठ झाले बघा. आणि हे मोजून ठेवत असताना आम्ही एक एक नाही मोजत, तर एका वेळेस चारची गिनती करतो. चार जोड्या ठेवल्या म्हणजे एक नंबर. आणि असं छान सुंदर गडी रचून मग तिला झाकून टाकायचं, म्हणजे उन्हाने ती होरपळत नाही तर सुकत नाही. आणि व्यवस्थित नंतर तर उडू नये म्हणून त्याच्यावरती दगडं पण ठेवत असते. आणि आता हेच काम आपल्याला दिवसभर करायचं, दिवसभर नाही 8-10 दिवस चालणं. आमची थोडी थोडी मेथी काढायचं, 2-2500 रोज काढतो, म्हणजे उपटायला सोपी, न्यायला सोपी आणि विकायला पण सोपी. अधूनमधून तहान लागते, पाणी पण प्यायचं, कारण इतकं ऊन येत ना की त्या उन्हामध्ये सुचत पण नाही काम कसं करायचं. पण सकाळी आणि संध्याकाळच्या टायमाला लय उरकते मेथी उपटायला, पण ते असं करून नाही जमणार, तर दिवसभर थांबावं लागतं तिथं. तर त्या पद्धतीनं काय करतं, तर भाजी काढायला वहिनी पण आलेल्या आहेत त्यांची, तर मजा घेऊ आपण. आणि वहिनी काय चालू आहे, शेपूची भाजी लय भारी करी, शेपूची शेपूची भाजीचा वास पण येतोय का, ढेकरू पण ले. अजून पण आज कोणती भाजी खाल्ली तुम्ही? नाना आम्ही भाजी काढू राहिलो, ढेकरं येते म्हणते, ढेकरं येते म्हणते. लई नादर लागती बाई, खरंच नादर लागते. कोणाकोणाला नादर लागते कमेंट्स मध्ये लिहा. हा ना नाना कशी लागती शेपूची भाजी? आता भाषा बदलली त्यांना, छान म्हणले ते, पहिले नादर म्हणले ते, नादरच लागते काय. तर आज अशीच हसी मजाक करत करत आमचं मेथीची भाजी काढायचं काम सुरू आहे. मस्त ढिगार लावलेत आणि एवढी ही दुसऱ्या सेकंड टाईममध्ये आता एकच आरी राहिलेली, संध्याकाळपर्यंत ती पण होऊन जाईल कम्प्लीट. तर अशा पद्धतीनं आमची भाजी काढायचं काम सुरू आहे. भावाचा पत्ता नाही आहे पण तरी आम्ही खुशी खुशी काढतो, मेहनत करायला कधीच मागं हटत नाही. म्हणतात ना फार्मर ॲटिट्यूड आणि काय ते सैनिक ॲटिट्यूड पाहिजे, त्या पद्धतीनं काम सुरू असतं आमचं, कधीच हार मानायची नाही. चलते रो पाणी दाखव. तर अशी सगळी धमाल मस्ती सुरू असते, काम पण चालू असतं, भाव आपल्या हातात नसतो तरी पण नाराज व्हायचं नसतं, आपलं आपलं काम करत राहायचं असतं. आणि जे पण काम करू ना आपण मस्त खुशी खुशी करायचं, बरोबर आहे की नाही? टेन्शन घेऊन कोणाचं काही आजपर्यंत बरं झालंय का? आपण काय घ्यायचं, लाईफ इज ब्युटिफुल, मजा अस मजा. तर परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे.